मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पार्ट्स ऑफ आप स्पीच म्हणजेच शब्दांच्या जाती याबद्दल माहिती बघणार आहोत वी ऑलरेडी हॅव लन द फर्स्ट फोर पार्ट्स ऑफ स्पीच सच ॲट्स नाऊन प्रो नाउन व्हर्ब अँड ॲडजेक्टिव्ह मित्रांनो पहिल्या व्हिडिओमध्ये आपण नाम सर्वनाम क्रियापद आणि विशेषण याबद्दल माहिती आपण बघितलेली आहे इन दिस व्हिडिओ वी आर गोईंग टू लर्न रिमेनिंग पार्ट्स ऑफ स्पीच मग या व्हिडिओमध्ये आपण उरलेले जे चार पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे चार शब्दांच्या जाती आहेत त्याबद्दल आपण माहिती बघूया देन व्हॉट इज द मिनिंग ऑफ आ ॲडव्हर्ब वर्ड्स दॅट टेल्स अ समथिंग मोर अबाउट वर्ब्स ऑर ॲडजेक्टिव्स ऑर ऑदर ॲडवर्ब्स आर कॉल्ड ॲडवर्ब्स म्हणजेच क्रियापद किंवा विशेषण या याबद्दल माहिती देणारा शब्द म्हणजे क्रियाविशेषण होय थोडक्यात क्रियाविशेषण म्हणजेच त्या ठिकाणी वाक्यातील क्रियापद असेल किंवा विशेषण असेल याबद्दल माहिती देणारे जे शब्द असतात त्यांना क्रियाविशेषण म्हणतात फॉर एक्झाम्पल जंटली स्लोली लाउडली हेवीली केअरफुली वेल फास्ट एटसेट्रा तर अशा प्रकारे ॲडवर्ब्स म्हणजेच क्रियाविशेषणाची उदाहरणे बघता येतील नेक्स्ट वन इज प्रेपोजिशन अ प्रेपोजिशन इज अ वर्ड प्लेस्ड बिफोर अ नाउन ऑर प्रोनाऊन टू शो द रिलेशनशिप ऑफ दीज वर्ड्स टू सम अदर पार्ट ऑफ सेंटेन्स प्रेपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय मग शब्दयोगी अव्यय म्हणजे काय थोडक्यात नामाच्या पूर्वी येणारे शब्द आणि दुसऱ्या शब्दाशी त्या नामाचा संबंध व्यक्त करणारे जे शब्द आहेत त्यांना प्रेपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय असं म्हटलं जातं फॉर एक्झाम्पल बाय विथ अबाउट अंटील ऑन इन इन टू फ्रॉम एटसेट्रा तर ही शब्दयोगी अव्ययाची उदाहरणं आहेत आणि ही शब्दयोगी अव्यय आपल्याला अनेक वाक्यामध्ये त्यांचा वापर करता येतो किंवा उपयोग करता येतो नेक्स्ट वन इज कंजंक्शन कंजंक्शन म्हणजे उभयान्वयी आव्य कंजंक्शन्स आर वर्ड्स दॅट जॉईन टुगेदर टू ऑर मोर वर्ड्स ऑर सेंटेन्सेस दोन शब्दांना किंवा वाक्यांना जोडणाऱ्या शब्दांना उभयान्वयी आव्य असे म्हणतात फॉर एक्झाम्पल अँड बट ऑर व्हाईल बिकॉज नॉर सो so, एटसेट्रा तर ही उभयान्वयी अव्ययांची उदाहरणे आहेत थोडक्यात दोन शब्द असतील किंवा दोन वाक्य असतील यांना जोडणारे जे शब्द आहेत त्यांना उभयान्वयी अव्यय असं म्हटलं जातं तर ही अव्यय बरेचदा आपण त्या ठिकाणी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ही कंजंक्शन्स आपण अनेकदा वापरत असतो लास्ट पार्ट्स ऑफ स्पीच इज इंटरजेक्शन शब्दांच्या जातीमधील शेवटचा प्रकार इंटरजेक्शन म्हणजेच केवळ प्रयोगी हवे वर्ड्स दॅट एक्सप्रेस अँड इमोशन और सम सडन फिलिंग्स आर कॉल्ड इंटरजेक्शन म्हणजेच ज्या शब्दामधून भावनेचा अचानक उद्रेक व्यक्त होतो त्या शब्दांना केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात फॉर एक्झाम्पल ओ वाव उप्स, हुरे अलास ओ दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ इंटरजेक्शन तर अशा प्रकारे ही केवल प्रयोगी अव्ययाची उदाहरणे आहेत मित्रांनो ही केवल प्रयोगी अव्यय देखील आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या मातृभाषेत सुद्धा आपण अनेक वेळा त्यांचा वापर करत असतो फ्रेंड्स इन दिस वे वी लर्न पार्ट्स ऑफ स्पीच विच आर व्हेरी यूजफुल इन आवर डे टू डे लाईफ थँक्यू थँक्यू व्हेरी मच